नमस्कार घर आणि तीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत दिवाळी अगदी आता आठ दहा दिवसांवर येऊन पोचली आहे आणि सगळ्यांकडेच दिवाळीचा फराळ बनवण्याची अगदी जोरदार तयारी सुरू झाली असेल तर आजचा व्हिडिओ आपला दिवाळीच्या पूर्वतयारीबद्दलचा आहे आज आपण बघणार आहोत की दिवाळीचा फराळ बनवताना आपण काय काय पूर्वतयारी केली पाहिजे तर ज्या मुली किंवा गृहिणी वर्षी पहिल्यांदा नव्यानेच दिवाळीचा फराळ बनवणार असतील तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप उपयोगी ठरेल याची मला खात्री आहे त्याचबरोबर माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या ज्या गृहिणी हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना माझी एक विनंती आहे माझं जर काही चुकत असेल तर प्लीज मला सांगा आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा काही टिप्स असतील तर त्याही तुम्ही मला कमेंट करू शकतात माझ्याशी शेअर करू शकतात म्हणजे त्या टिप्सचा त्या सूचनांचा मलाही उपयोग होईल तर मग चला बघूया दिवाळीच्या फराळाची पूर्वतयारी काय काय करायची ती त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि हे अगदी निशुल्क आहे त्यामुळे प्लीज लवकर सबस्क्राईब करा तर या पूर्वतयारीतील पहिल्यांदा सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पदार्थ ठरवून घ्यायचे म्हणजे आपण दिवाळीला ह्या वर्षी काय काय फराळ बनवणार आहोत ते आधी आपण ठरवून घ्यायचं आहे तर जनरली सगळ्यांकडेच काही पदार्थ आहेत जे ठरलेलेच असतात दरवर्षी आपण ते रिपीट करतो जसं चिवडा आहे लाडू चकली शेव शंकरपाळी हे पदार्थ आपण दरवर्षी बनवतोच त्यासोबतच दर जर तुम्हाला यावर्षी वर्षी काही नवीन पदार्थ बनवायचे असतील जसं कटबोळी आहे चंपाकळी आहे बालुशाही यांसारखे काही पदार्थ बनवायचे असतील तर त्याची पण एक लिस्ट बनवून घ्या तर फराळाचे पदार्थ ठरले की त्यानंतर त्या पदार्थांसाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट बनवून घ्या म्हणजे ते आपल्याला बाजारातून आणता येतील जसं चिवडा असेल तर चिवड्यासाठी आपल्याला मुरमुरे लागतात किंवा भाजके पोहे पातळ पोहे त्याचप्रमाणे शेव बनवायचे असेल तर बेसनपीठ चकली बनवायचे असेल तर तांदूळ डाळी हे सगळे पदार्थ आपल्याला बाजारातून आणावे लागतात तर याची एक वेगळी लिस्ट बनवून घ्या तर लिस्टप्रमाणे हे सर्व पदार्थ बाजारातून विकत आणायचे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे तांदूळ असतील डाळी असतील त्या छान निवडून घ्यायच्या कारण त्याच्यात बऱ्याचदा बारीक खडे असतात तर ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे मुरमुरे असतील तर ते छान चाळून घ्यायचे कारण त्याच्यात मुरमुऱ्यांची अशी बारीक पावडर तयार झालेली असते किंवा पीठ तयार झालेलं असतं तर ते छान चाळून घ्यायचे निवडून घ्यायचे तर ह्याप्रमाणे हे सगळं साहित्य आधी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला चकलीसाठी तांदूळ डाळी ह्या अगदी व्यवस्थित धुवून घ्याव्या लागतात त्यानंतर त्या, त्या फॅनखाली वाळवायच्या असतात आणि नंतर छान भाजून त्या आपल्याला दळून आणायच्या असतात त्याचप्रमाणे तुम्ही शेव किंवा लाडूसाठी जर बेसनपीठ वापरणार असाल तर त्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ ती पण आपल्याला दळून आणायची असते तुम्ही त्याच्याऐवजी बाजारात जे बेसनपीठ तयार मिळतं तर ते पण वापरू शकतात तर करंजीसाठीचं सारण पण आपल्याला आधीच तयार करून ठेवायचं असतं म्हणजे ऐनवेळी करंजी बनवताना आपली धावपळ होत नाही तर त्यासाठी खोबरं हे आधीच किसून ठेवायचं तुम्ही किसनीने किसत असाल तर त्याला मेहनत आणि वेळ दोन्हीही जास्त लागेल पण जर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर तुम्ही फूड प्रोसेसरचा उपयोग करून त्या खोबऱ्याचा किस बनवू शकतात त्यानंतर हा खोबऱ्याचा किस दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचा आणि ते परतून झालं की मग त्याच्यात साखर ॲड करायची आता पिठी साखर पण बाजारात तयार मिळते किंवा मग तुम्ही मिक्सरमधून आपली साधी साखर बारीक करून घरच्या घरी पण पिठी साखर बनवू शकतात हे सगळं मिक्स करून करंजीचं सारण तयार होतं तर ह्याप्रमाणे तुम्ही करंजीचं सारण पण बनवून ठेवू शकता तुम्ही सांजोरी बनवणार असाल तर त्याच्यासाठी रवा भाजून त्याचा सांजा पण आधी तयार करून ठेवू शकतात तर ह्याप्रमाणे आपण सगळ्या पदार्थांची व्यवस्थित यादी बनवून ते पदार्थांसाठी लागणारं साहित्य विकत आणून आणि हे अशी थोडीफार पूर्वतयारी करून ठेवली की आपल्याला ऐनवेळी पदार्थ बनवायला सोपे जातात आता फराळाचे पदार्थ बनवताना सगळ्यात आधी तुम्ही चिवडा लाडू शंकरपाळी हे पदार्थ आधी बनवून घ्या म्हणजे ते थोडे जास्त दिवस टिकतात आणि त्यानंतर तुम्ही चकली अनारसे किंवा करंजी हे पदार्थ बनवू शकतात आता ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाची तयारी म्हणजे हा फराळ भरण्यासाठी आपल्याला डबे पण रिकामे करावे लागतात कारण आपण वर्षभर ह्या डब्यांमध्ये इतर पदार्थ साठवून ठेवलेले असतात तर दिवाळीचा सीजन आला की मग त्यानुसार आपल्याला ते डबे रिकामे करून व्यवस्थित घासून पुसून ठेवायचे असतात म्हणजे आपले, आपले फराळाचे पदार्थ तयार झाले की आपण लगेच त्या डब्यामध्ये भरू शकतो तर मग ह्याप्रमाणे आपण जर या फराळाची तयारी आधीपासून करून ठेवली तर मग ऐनवेळी आपली धावपळ होत नाही आणि आपल्याला टेन्शनही येत नाही तर मग आम्ही तरी ह्याप्रमाणे दिवाळीची तयारी करतो तुमच्या जर काही वेगळ्या पद्धती असतील किंवा तुमच्याकडे काही वेगळ्या टिप्स असतील तर त्या पण तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता तर तुम्ही दिवाळीच्या तयारीतून वेळ काढून आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत